सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाने आपलं उत्तर दाखल केलेलं आहे. अपात्रतेचा मुद्दा अध्यक्षांकडे पाठवण्यास ठाकरे गटाने विरोध केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने अपात्र आमदारांवर निकाल द्यावा अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. पाहूया ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात नेमकी काय भूमिका मांडली आहे. शिंदे गटाने स्वतःच्या पक्षाचं सरकार पाडलं, पक्षाध्यक्ष यांच्या विरोधात कारवाई केली, भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली, या सर्व कृत्यातून शिंदेगड दोषी ठरतोय. सुप्रीम कोर्टाने या गटाला अपात्र ठरवावं, हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवू नये अशी मागणी ठाकरे गटाने केलेली आहे.